बँक ही आजही सुधारलेली आहे असं लोकांना वाटत नाही, म्हणून येस बँकेच्या शेअर्समध्ये जी प्रचंड मोठी गुंतवणूक 2003 ते अगदी 2014-15 पर्यंत ज्या शेअर होल्डर्सनी केली ते कोसळले जेव्हा येस बँकेचे घोटाळे बाहेर आले तेव्हा. पण येस बँक कोसळली आणि पीएमसी बँक कोसळलं याच्यात फरक सरकारने केला. पीएमसी बँक कोसळू दिली आणि येस बँक त्यांनी सावध इन्व्हेस्टमेंट. तुम्ही येस बँक, ऍक्सिस बँक किंवा सिरियन बँक, इंडसइंड बँक यासारख्या 5 किंवा 6 खासगी बँकांमध्ये तुम्ही स्टेक वाढवा. गुंतवणूकदारांनो सावध व्हा, या सगळ्या खासगीच बँक आहेत. माध्यमांनी याची दखल घेतली नसती पण शेअर होल्डर यांचा पैसा इथे असतो ते मात्र दखल घेतात. नमस्कार, मी विश्वास उडगी. आज आपण शेअर बाजारमध्ये जे चढ उतार होत आहेत आणि त्यात विशेष करून 71,000-72,000 सेन्सेक्स सतत गेले काही महिने दिसतोय आपल्याला, या संदर्भात बजेटच्या आसपास एचडीएफसी बँकेबद्दल काही घडामोडी होत आहेत आणि येस बँकेचा शेअर हा 20%हून जास्त वरती गेलेला आहे. आता येस बँकेचा शेअर 20%हून वरती जाणं ही मोठी बातमी झाली. याचं कारण येस बँक याची परिस्थिती फारशी चांगली नाहीये, म्हणजे त्यांचा कर्जवाढीचा दर चांगला नाहीये आणि त्यांच्या ठेवीही फारशा वाढत नाहीयेत. आणि आपण सगळेजण जाणतो की आयएलएफएस म्हणा, एचडीआयएल आहे किंवा अशा अनेक हाऊसिंग कंपन्या किंवा फिनटेक कंपन्या ज्यांची खाती येस बँक होती, त्या येस बँकेचं 2018-2019 या कालखंडामध्ये फार वाईट परिस्थिती आहे. आणि त्यातील सगळे जे घोटाळे आहेत त्या अर्थातच त्यावेळचे त्यांचे चेअरमन राणा आता ते जेल आणि बेल यावर आहेत आणि अजूनही केसेस चालू आहेत त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांवर सुद्धा. मोदी सरकारचा त्यांच्यावरती काय राग असेल, त्याच्यानंतर जी सेंट्रल गव्हर्नमेंटने आणि आरबीआयने कृती केली ही माहिती आपल्याला की स्टेट बँक ऑफ इंडियाचे प्रशांत कुमार हे त्यावेळेसचे एमडी होते आणि त्यांनी संपूर्ण चार्ज घेतलेला येस बँकेचा. याचा अर्थात 13,000 कोटीचा भांडवल पुरवठा स्टेट बँक ऑफ इंडियाने येस बँकेला केला आणि येस बँक ही कोरबडून पडण्यापासून सावरली गेली. कारण हेही नक्की होतं ना की आरबीआयच्या सेक्शन 35 अन्वये त्याच्यावरती बंधनं आली. पण येस बँक कोसळली आणि पीएमसी बँक कोसळलं याच्यात फरक सरकारने केला. पीएमसी बँक कोसळू दिली आणि येस बँक त्यांनी सावरली. त्यामुळे तिथल्या ठेवीदारांना पहिल्यांदा 35,000 पर्यंत पैसे देण्याचा वादा केला, पण 1 आठवड्याच्या आत येस बँकेवरती स्टेट बँक ऑफ इंडियाने एक नियंत्रण मिळवलं. संचालक मंडळ आधीचं गेलं, नवीन संचालक मंडळ आलं आणि मग केंद्र सरकारच्या मदतीने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मदतीने येस बँक आपला जो व्यवहार आहे, संसार आहे, तो सावरू लागली. पण सावरू लागेल असं म्हणता म्हणता जवळजवळ ही 5-6 वर्ष अत्यंत मोठ्या नॉन परफॉर्मिंग असेट आणि जवळजवळ बुडीत जाणारी ही येस बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने वाचवलेली आहे. म्हणजे सरकारचा हस्तक्षेप नसता, स्टेट बँक ऑफ इंडियाचा हस्तक्षेप नसता तर ग्लोबल ट्रस्ट बँकेसारखी येस बँक कोसळलीच असती. मी मगाशी म्हटलं पीएमसी बँक ही कोसळू दिली आणि नंतर ती युनिटी फायनान्स बँकेला घ्यायला लावली, याच्यात सुद्धा केंद्र सरकारचा हस्तक्षेप आहे. तसंच येस बँक वाचवणं आणि कंट्रोलमध्ये ठेवणं हे जास्त लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. आता आपण येस बँकेवरती लक्ष केंद्रित करूया. येस बँक ही आजही सुधारलेली आहे असं लोकांना वाटत नाही, म्हणून येस बँकेच्या शेअर्समध्ये जी प्रचंड मोठी गुंतवणूक 2003 ते अगदी 2014-15 पर्यंत ज्या शेअर होल्डर्सनी केली ते कोसळले जेव्हा येस बँकेचे घोटाळे बाहेर आले तेव्हा. त्यामुळे आता शेअर्स इतके पडलेले आहेत, पण या पडलेल्या शेअरमध्ये आता खूप मोठा उठाव येतोय आणि गेले आठवड्याभर आपण पाहतोय की येस बँकेचा शेअर हा 31% वाढलेला आहे. आणि म्हणून अधिकाधिक लोक येस बँकेचे शेअर घेऊ लागलेत. पण त्याच्यामधली खरी स्टोरी काय, का असं कारण घडलं, तर त्याची आपण नीटपणे एक माहिती करून घेऊया.
HDFC बँक ही सुद्धा अशी भारतातली एक मोठी बँक आहे. म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया ही पब्लिक सेक्टरमध्ये मोठी आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये HDFC बँक मोठी आहे. पूर्वी ICICI बँक मोठी होती, आता HDFC बँक मोठी आहे. आणि ती मोठी कशी झाली? अगदी एक वर्षापूर्वी HDFC ही मातृसंस्था आणि HDFC बँक या दोन्हीचं विलीनीकरण झालं आणि खरं तर ते रिव्हर्स मर्जर झालेलं आहे. HDFC बँकेने टेकू दिला नसता तर HDFC बँकेतलं संकट कदाचित वाढलं असतं. तिथे नॉन परफॉर्मिंग असेट मोठा होता, तिथे अनेक क्रेडिट कार्ड डेबिट कार्डची प्रकरणं फ्रॉड्स बाहेर आली होती, आरबीआयने त्यांना फाईन्स पण केले होते. अशी HDFC बँकेची परिस्थिती असताना HDFC या त्यांच्या मातृसंस्थेने होल्डिंग कंपनीने त्यांचं रिव्हर्स मर्जर घडवून आणून म्हणजे HDFC आणि HDFC बँक याचं विलीनीकरण झालं आणि त्यांचं एकूण ताळेबंद म्हणजे बॅलन्सशीट हा भारतामध्ये नंबर एकची बँक खासगी बँक असा त्याचा लौकिक झाला. ते बॅलन्सशीटच्या साईजवरून म्हणजे ICICIपेक्षा मोठी झाली. पण स्टेट बँक ऑफ इंडिया नंतर आता खासगी बँक कुठली? तर पूर्वी ICICI होती, ते आता HDFC आली, हे आपण समजावून घेऊ. पण आता जी परिस्थिती आपण येस बँकेबद्दल बोलत होतो, HDFC बँकेचा शेअर सुद्धा मार खात होता, पण HDFC बँकेमध्ये खूप मोठ्या फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरच्या गुंतवणुकी आहेत आणि या गुंतवणुकी ज्या आहेत त्या कमी कराव्यात अशा तऱ्हेचे पण आरबीआयचा संदेश आहे. किंबहुना ICICI आणि HDFC ह्या भारतात जरी जन्माला आल्या तरी ह्याच्यामध्ये 60%-हून जास्त विदेशी गुंतवणूकदारांच्या स्टेक्स आहेत. म्हणजे ही NRI बँक म्हणता येईल का? तर तसं म्हणता येणार नाही, परंतु त्याच्यामध्ये फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सचा टक्का हा 70%-हून जास्त आहे आणि म्हणून तो कमी झाला पाहिजे. आरबीआयने ह्या रेग्युलेटरच्या भूमिकेत जाऊन त्याला ते कमी करायला भाग पाडलंय, पण कमी होत नाहीये. ही एक बाजू. दुसरी बाजू, HDFC बँकेचे स्वतःचे काही प्रश्न आहेत मर्जर नंतर, त्यातून ते प्रश्नातून ते बाहेर पडलेले नाहीयेत. आणि HDFC बँकेला जेव्हा आरबीआयने सांगितलं की तुम्ही बँक म्हणून आणि तुमच्या ज्या सबसिडी कंपनीज आहेत, कुठे इन्शुरन्स आहे, कुठे हाऊसिंग आहे, कुठे बऱ्याच अशा सबसिडीज प्रत्येक या खासगी बँकांच्या आहेत, 5 किंवा 6 आहेत. आता प्रश्न असा आहे की HDFC बँकेला आरबीआयने सांगितलं तुम्ही 9.5% इन्व्हेस्टमेंट्स तुम्ही येस बँक किंवा ऍक्सिस बँक किंवा सिरियन बँक, इंडसइंड बँक यासारख्या 5 किंवा 6 खासगी बँकांमध्ये तुम्ही स्टेक वाढवा. म्हणजे याचा अर्थ असा झाला की HDFC बँकेने एक वर्षाच्या कालखंडात बँक म्हणून किंवा त्यांच्या सबसिडी मार्फत ही गुंतवणूक या छोट्या साईजच्या बँकेत करावी आणि FII स्टेक कमी होईल हे बघावं. अशा दोन गोष्टी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने HDFC बँकेला सांगितलेल्या आहेत. आणि या संदर्भामध्ये HDFC बँकेने येस बँकेचे शेअर्स घेतले आणि स्टेक्स वाढवलेले आहेत. आणि त्यामुळे झालंय काय की येस बँकेचा शेअर वरती गेलेला आहे. म्हणजेच काय की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आज HDFC बँकेला छोट्या खासगी बँकांमध्ये स्टेक घ्यायला लावते किंवा त्यांच्या सबसिडीने घ्यायला लावते आणि हे एक प्रकारे प्रायव्हेट सेक्टरमध्ये आरबीआयच्या चष्म्यातून किंवा धोरणातून प्रायव्हेट सेक्टर बँका ज्या संकटात आहेत त्या अशा पद्धतीने मोठ्या बँकेला पुढे करून ते खासगी बँका सावरू पाहत आहेत. येस बँक त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाला पुढे आणून सावरलेली आहे, पण ती पूर्णतः सावरली गेली नाहीये. अशा अवस्थेत येस बँक ही आर्थिकदृष्ट्या सावरलेली नसताना, त्यांचा ताळेबंद बॅलन्सशीट सुस्थितीत नसताना, त्यांचा अजूनही एकूण क्रेडिट आणि एकूण डिपॉझिट मोबिलायझेशन हे समाधानकारक नसताना येस बँकेचा शेअर वरती जातो. कारण HDFC बँकेने त्याचे शेअर्स विकत घेतले, कारण का 9.5% जो मालकी हक्क येस बँकेमध्ये आहे तो HDFC बँक टप्प्याटप्प्याने घेत आहेत, म्हणून येस बँकेचा शेअर वरती जातो. आता गुंतवणूकदारांना एवढ्या सगळ्या तपशिलामध्ये ह्या गोष्टी माहीत नसतात, पण ज्या गुंतवणूकदारांनी आतापर्यंत त्या येस बँकेत मार खाल्लेला आहे
कारण बँक कोसळत होती, त्यांचा शेअर बाजार कोसळला होता. या टप्प्यावरती तेच पुन्हा शेअर होल्डर्स या ठिकाणी भाव वाढतोय येस बँकेचा म्हणून येतील का, तर ही बघण्यासारखी गोष्ट आहे. पण ताक पण फुंकून प्यावं असं म्हणतात ते या ठिकाणी आहे. कुठल्या कारणामुळे येस बँकेचे शेअर वाढतात, त्या बँकेची खूप मोठी घोडदौडीची प्रगती होते का, असं काहीच नाही आहे. त्यामुळे एका धोरणात्मक निर्णयातून एचडीएफसी बँक शेअर विकत घेते येस बँकेचे आणि येस बँकेचं 31% शेअर वाढतो. ही आता मार्केटमधली मोठी बातमी आहे आणि सेन्सेक्स जो एक उफाळून येतोय तो अशाच काही वेगळ्याच कारणास्तव येतोय. म्हणजे काही कारण बजेटशी असू शकतात संबंधित, पण बजेट ज्या दिवशी आलं तेव्हा मार्केट कोसळलेलं होतं आणि सातत्याने कोसळत पण आहे, पण मार्केट जिवंत पण होतं आणि रिवाईव्ह पण होतं. ते काही विशिष्ट सेगमेंटमध्ये ते अशा पद्धतीने होतंय. आणि आता कॅथलिक सिरियन बँक असेल, येस बँक असेल, इंडसइंड बँक असेल किंवा ऍक्सिस बँक सुद्धा असेल, या सर्व ठिकाणी 9-9.5% स्टेक ज्या पद्धतीने एचडीएफसी बँक घेणार आहे त्याच्यातच येस बँकेच्या शेअरची वाढीची एक जी काही आत्ताची जी काही घोडदौड आहे ती टिकेल किंवा नाही असा एक मुद्दा आहे. आणि म्हणून शेअर मार्केटमधले अनेक गोड बंगाल ते व्यवस्थेमध्ये दडलेले आहेत. आता स्टेट बँक ऑफ इंडियाला पुढे करून एक खासगी बँक वाचवण्याचा प्रयत्न झाला. वास्तविक तुम्हाला सांगतो, गेले 50 वर्ष खासगी बँका बुडतायत आणि राष्ट्रीयकृत बँका त्यांना वाचवतायत, कारण सरकार त्यांना मदत करून पोटात घेते हेच आपण पाहिलेलं आहे. 95 सालापासून नवीन सुरू झालेल्या खासगी बँका ह्या आधी 12 होत्या, नंतर 7 शिल्लक राहिल्या, 5 विलिनीकरण झालं, त्यात ग्लोबल ट्रस्ट बँक ही 2005 मर्ज झाली, म्हणजे 10 वर्ष पण त्याचं आयुष्य नव्हतं. आता तुम्ही बघा ना, पीटीएम बँक नरेंद्र मोदींची आवडती बँक, म्हणजे राहुल गांधींनी त्याच्यावरती टीकाच केलेली आहे केव्हा 2016 की पे टू मोदी बँक असं राहुल गांधींचं विधान आहे. हे असं विधान त्यांनी का केलं, कारण 8 नोव्हेंबर 2016 जेव्हा पेटीएम करो ही गोष्ट सुरू झाली, त्या बँकेला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अनेक वेळा फाईन केलंय. त्यांच्या खातेदारांचे केवायसी नॉर्म्स आता दुरुस्त करा. हे पेटीएम बँकेला म्हणजे पहिली स्टार्टअप आणि पेटीएम बँक म्हणजे मला असं वाटतं की फक्त त्याच्यावरती रेस्ट्रिक्शन होते 2 लाखापर्यंत तुम्ही ठेव घेऊ शकतात आणि त्यांच्या खातेदारांच्या सोयीसाठी म्हणजे त्यांची बिलं घेण्याकरता किंवा ह्या पेटीएम सर्व्हिसेसशी संबंधित 9 कोटी त्यांचे सभासद आहेत. आज पेटीएमचं लायसन 1 कोटी फेब्रुवारीनंतर बंद होणार आणि पेटीएम बंद करो अशी घोषणा आता लोक करणार आहेत, कारण आपले पैसे बुडतील, कारण बँक बुडणार आहे. अशी ती पेटीएम बँक ही नव्या जनरेशनची फिनटेक बँक आहे. पहिली नव्या जनरेशनची ग्लोबल ट्रस्ट बँक 2005 बुडाली, त्यानंतर आपण बघितलं अनेक बँका मर्ज झाल्या. आता येस बँक बुडता स्टेट बँक ऑफ इंडियाने वाचवली, म्हणजे पुन्हा पब्लिक सेक्टर्स कामाला आलं. फिनटेक बँक ही जी पेटीएम आहे ह्याला घ्यायला कोणीच येणार नाहीये, कारण ह्याचा मनी लॉन्ड्रिंगचा गेम संशयास्पद आहे असं आरबीआयचंच म्हणणं आहे. म्हणून केवायसी नॉर्म्स पूर्ण झाल्याशिवाय, कारण या ठिकाणी चीनमधला जॅकमा याचा स्टेक अजूनही 11% जो 30-32% होता आणि तो त्या नोटबंदीच्या काळातच आलेला होता. भारत आणि चीनचे संबंध, मोदी साहेबांचे आणि झेंगपिंगचे संबंध, त्यावेळेस जॅकमाची एंट्री पेटीमध्ये झाली, आपण सगळेजण जाणतो हे सगळं. त्यामुळे हे सगळे व्यवहार बजेटच्या एक दिवशी आधी पेटीएम बंद करो ही घोषणा आरबीआय करते. ठेवीदार डिपॉझिटर हे 29 फेब्रुवारीनंतर ही बँक बंदच करणार आहेत, म्हणजे पेटीएम बँक. पण दुसरी येस बँक वाचता वाचता त्याचा शेअर वरती जातो, पण येस बँक ही आता अजूनही आर्थिक संकटात आहे हे येस बँकेतल्या आतल्या लोकांना विचारलं तर सांगता येईल, किंवा कुठलंही मोठं कर्ज वाटप त्यांना करता येत नाही. आणि तुम्ही हेही बघा की आता ज्या एचडीएफसी बँकेने येस बँकेचे फार मोठ्या प्रमाणात शेअर विकत घेतले आणि सर्वसामान्य शेअर होल्डर सुद्धा विकत घेऊ लागलेले आहेत, त्या ठिकाणी एचडीएफसी बँकेच्या बाबतीत सुद्धा आता अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. अहो, त्यांनी त्यांच्या व्याजाचे दर म्हणजे कर्जावरच्या व्याजाचे दर आज रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो रेट कायम ठेवला,
म्हणजे व्याजदर कायम ठेवले, म्हणजे बँकांचे व्याजदर कायम राहतील, कारण इलेक्शनचा पिरियड आहे. पण एचडीएफसी बँकेने आपल्या स्वतःच्या बँकेच्या कर्जावरचे दर हे कालच वाढवलेले आहेत. त्यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आदेशाची पण वाट बघितली नाही, किंवा म्हणजे ज्याला म्हणतो आपण म्हणजे फायनान्स कमिटीकडून आरबीआयच्या धोरण जाहीर व्हायची पण वाट बघितली नाहीये. आणि त्यांनी कर्जावरचे व्याजदर 9.5%, 10.5%, 11.5% असे वाढवलेले आहेत. हे काय दर्शवते? ही बँकिंग व्यवस्थेतल्या, खासगी बँकिंग व्यवस्थेतली एक अस्थिरता जी अजूनही फार मोठ्या प्रमाणात आपली माध्यमं सांगत नाहीयेत ती दिसते. आणि त्या ठिकाणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडियाला टॅग लावते इट इज टू बिग टू फॉल. त्यांनी आयसीआयसीआय बँकेला टॅग लावलेलाच होता फार पूर्वीपासून, इट इज टू बिग टू फॉल. आणि या मोदी सरकारने गेले 3 वर्ष एचडीएफसी बँकेला सुद्धा इट इज टू बिग टू फॉल, म्हणजे अशी मोठी बँक पडली तर अर्थव्यवस्थेमध्ये धक्का लागेल आणि अनेक संस्था कोसळतील, म्हणून त्याला पडू द्यायचं नाहीये. म्हणून तरी येस बँकेला त्यांनी वाचवलं. एचडीएफसी बँक मोठी झाली खरी, पण संकटातून मुक्त नाही झाली. येस बँक मोठी झाली आणि वाचवली तरी संकटग्रस्त संकटातून मुक्त नाही झाली. आणि पेटीएम तर 9 कोटी सभासदांची झाली आणि त्याला पेटीएम बँक पण मिळाली, पण त्याचं संकट वाढलंय. त्यामुळे पेटीएम करो नव्हे तर पेटीएम बंद करो ही घोषणा आता ठेवीदार आणि त्यांचे ग्राहक करतायत. अशा तऱ्हेच्या घटना ज्या आहेत या टेक्नॉलॉजीतून निर्माण होतात, सट्टेबाजीतून निर्माण होत आहेत. आणि लोकांचा अविश्वास अशा तऱ्हेच्या सट्टेबाजीवर आहे. आणि जी आर्थिक अस्थिरता जी दिसते त्याचे लोक आपल्या पैशाची सुरक्षितता बघण्याकरता हे जे काही सट्टेबाज जे लोक आहेत यांच्यापासून सावध राहण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणून बँकांचे डिपॉझिट पब्लिक सेक्टर जे वाढते दिसतात, कारण तिथे सुरक्षितता आहे. आणि म्हणून हे जे नवीन चित्र आहे की देश एका इलेक्शनच्या ट्रॅकवरती असताना बजेटमधून उत्साह निर्माण होत नाही, रामाचं देऊळ बांधून झालं तरी लोकांमध्ये उत्साह निर्माण होत नाही, बँकांमधली अस्थिरता अधिक प्रकटपणे लोकांसमोर येऊ लागलेली आहे. या देशामध्ये उत्पादन पद्धतीमध्ये अजूनही इंडस्ट्रीयल प्रोडक्शनचा इंडेक्स हा 2.5% जास्त वाढताना दिसत नाहीये. आणि सीपीआय किंवा ऑल इंडिया सीपीआय किंवा डब्ल्यूपीआय म्हणजे महागाईचे निर्देशांक हाताबाहेर जातात. म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आपले कोणतेही व्याजाचे दर बदलतच नाहीये, जैसे ते ठेवत येतात. आणि आपण बघतो की फॉरेन एक्सचेंजचा जो आपला एकूण कोटा आहे तो $600 बिलियन आहे. 2021 नोव्हेंबरमध्ये आपल्याकडे $645 बिलियन होते. हे मी एक आर्थिक व्यवस्थेचं जो क्रायसिस पॉइंट आहे, संकटग्रस्त जी अवस्था आहे, त्याचं विश्लेषण करून सांगतो. आज येस बँकेच्या निमित्ताने शेअर जरी 31% गेला तरी लोकांचा विश्वास वाढण्याकरता ती बँक सुस्थितीत आहे असं नाही म्हणता येत. एचडीएफसी बँक आपले एफआयआयचा स्टेक कमी करून इतर 5 बँकांमध्ये वाढवेल, म्हणून त्या बँकांचे शेअर्स वाढतील, पण म्हणून एचडीएफसी बँक स्ट्रॉंग आहे असं म्हणता येत नाही. आणि आता आयसीआयसीआय बँक जी नंबर 1 वरून आता नंबर 3 वर आलेली आहे, आणि ऍक्सिस बँक जसा उदो खूपच होतो ती सुद्धा जन्माला घेतली युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाने, आणि ती आता त्याचं नवीन नाव आहे ऍक्सिस बँक. त्यामुळे प्रायव्हेट सेक्टर बँकिंगमध्ये एक फार मोठं संकट आहे आणि ते संकट कधीही सरफेसला येऊ शकतं आणि सट्टेबाजार कोसळतो आणि वरती पण जातो. पण लोकांनी आपला शहाणपणा, आपला नीटपणे जो समंजसपणा आहे तो सावधानतेने वापरावा असं ह्या येस बँक आणि एचडीएफसी बँकेच्या निमित्ताने सावधतेचा इशारा देणं आवश्यक आहे. कारण का मध्यम वर्ग विशेष करून आज 9 कोटीच्या संख्येने भारतीय मार्केटमध्ये आलेले आहेत, त्यांचे डिमॅट अकाउंट पण आहेत, पण अर्थभान सर्वांना आहे असं म्हणण्यासारखी परिस्थिती नाहीये. कारण सेन्सेक्स 72,000 पर्यंत जरी असला तरी भारतातल्या सर्व लिस्टेड कंपन्यांची जर अॅक्च्युअल व्हॅल्युएशन बघितलं तर 72,000 म्हणजे साधारणपणे 30,000 पुढे जो सेन्सेक्स आहे तो सूज आलेला सेन्सेक्स आहे असं वर्णन करता येईल. आणि म्हणून सूज आलेला मार्केट आणि खरं मार्केट
यातला फरक कळण्याकरता आपण येस बँक आणि एचडीएफसी बँक यांच्या शेअर उलाढालीकडे लक्ष दिलं पाहिजे म्हणून हा विस्तृतपणे व्हिडिओ केला आहे. तो गुंतवणूकदारांनो सावध व्हा, या सगळ्या खासगीच बँका आहेत त्यांच्याविषयी आपण बोलतो. एरवी माध्यमांनी याची दखल घेतली नसती, पण शेअर होल्डर ज्यांचा पैसा इथे असतो ते मात्र दखल घेतात, कारण पैसे शेवटी त्यांचेच आहेत, त्यांनी फसू नये आणि म्हणून सावध राहावं याकरता हा व्हिडिओ आहे. धन्यवाद. हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर शेअर करा, कारण बुडणाऱ्यांना वाचवणं हे आपलं काम आहे.